लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल पतसंस्थेतर्फे लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहामध्ये लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल पतसंस्था यांच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर ह ना जगताप, लोकमंगल पतसंस्थेचे अध्यक्ष गुरण्णा तेली, लोकमंगल प्रतिष्ठानचे सचिव विजय जाधव, आशालता जगताप, देवानंद चिलवंत, मराठी विश्वकोश महामंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, अलका देवडकर, हरिश्चंद्र गवळी आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते लीला कोटी, डॉक्टर विकास पाटील, प्राध्यापक चेतन तुपकर, प्राध्यापक सोमनाथ राऊत, अविनाश आलदर, सुनील जवंजाळ, राहुल सुरवसे, परवेश शेख, किशोर मार्तंडे, राजकिरण चव्हाण आदी शिक्षकांना लोकमंगल शिक्षक रत्न तर आदर्श शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा मंद्रूप, जिल्हा परिषद शाळा अरण यांचा गौरव करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, 2000 रुपयांची पुस्तके असं पुरस्काराचं स्वरूप होतं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक लोकमंगलचे संस्थापक अविनाश महागावकर यांनी केलं. सूत्रसंचालन अरविंद जोशी यांनी केलं. शिवसेना प्रणित विद्यार्थी सेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख लहू गायकवाड यांच्या वतीनं राजकिरण चव्हाण आणि सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव पी बी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राजकिरण चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज लोकमंगल शिक्षक रत्न या पुरस्कारामध्ये मला उपक्रमशील शिक्षक म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. या पुरस्काराच्या संदर्भात मला सांगायला आवडेल की गेल्या 12 वर्षापासून मी माझ्या शाळेमध्ये, शाळेतल्या परिसरामध्ये, त्याचबरोबर आपल्या सोलापूर जिल्हा किंवा राज्यामध्ये जे जे काम केलं त्या कामाला एक ठोस पोहोचवेल म्हणून हा पुरस्कार मी समजतो. यावेळी अंकुश गायकवाड, आकाश गायकवाड, वैभव गंगणे, बालाजी हावळे, अमर दुधाळ, भाऊसाहेब भोसले, मनोज माने, अविनाश निकम आणि गायकवाड कुटुंबीय उपस्थित होते. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, तसेच हे चॅनल सबस्क्राईब करा.